खानापूर तालुक्यातील सिंगिनकोप येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची सन 1957 साली बांधलेली कौलारू इमारत नुकताच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये वर्ग चालवण्यास विरोध केल्याने 1 ते 5 पर्यंतचे वर्ग गावच्या समुदाय भवनात तसेच जवळ असलेल्या कन्नड प्राथमिक शाळेत भरवण्यात येत आहेत। सिंगिनकोप लोअर प्राथमिक मराठी शाळेची 3 खोल्याची कौलारू इमारत होती। या 3 वर्गात 1 ते 5 पर्यंतचे वर्ग भरवले जात होते। या शाळेत 1 ते 5 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 42 असून सर्व विद्यार्थी नियमितपणे हजर असतात। गेल्या आठवडाभर खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने कहर माजला आहे, त्यामुळे सिंगिनकोप लोअर प्राथमिक मराठी शाळेची इमारत पावसामुळे जमीनदोस्त झाले। ऐन पावसाळ्यात 1 ते 5 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी गावभर फिरण्याची वेळ आली आहे, तेव्हा तालुक्याच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी शाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर करून विद्यार्थ्यांची सोय करावी अशी मागणी SDMC कमिटी, गावची पंचमंडळी व शिक्षण प्रेमीतून होत आहे। तेव्हा संबंधित शिक्षण खात्याच्या खानापूर तालुक्याच्या BO अधिकारी राजेश्वरी कुडची यांनी नूतन इमारतीसाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे। सुहास पाटील, KNN City News, खानापूर।